Hey y'all, come look at this. रुको जरा सबर करो. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच माल्टी यूट्यूब चॅनलला. तर घेऊन आलो तुमच्यासाठी खूप स्पेशल असा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आपण खूप खतरनाक पद्धतीने एका नवीन कन्सेप्टवरती केलेला आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला दिसेल की एम एस धोनीचा बर्थडे स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आपण. त्यांचा वाढदिवस येतोय जवळ, तर त्याबद्दल आपण एक व्हिडिओ केलेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग वगैरे खूप कडक असा यूज केला नाही. ह्याची जर पी एन जी तुम्ही जर पाहिली तर एकदम कडक क्वालिटीची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या व्हिडिओचं सगळं काय मटेरियल आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेलं आहे. आणि त्याचे सर्व लिंक आहे, त्यांना कसल्याच प्रकारचं पासवर्ड नाही आहे. फक्त तिथं जायचं, वेबसाईटला जायचं आणि तिथून तुम्ही घेऊ शकता इझिली. आणि बीट मार्क पण सेम असंच, कसलंच पासवर्ड वगैरे काहीच नाही. आणि त्याचबरोबर आपलं हे व्हिडिओचं मटेरियल आपण टेलिग्रामला देखील सोडत असतो 24 तासानंतर. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन व्हा, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याला तुम्ही जर फॉलो नसेल केलं तर एकदा फॉलो नक्की करा, कारण तिथं आपण आपले अपडेट्स देतच असतो. तर चला आपण आपलाचा काय डेमो आहे तो पाहूया आणि व्हिडिओ सुरू करूयात. क्रिकेट ही जब भी लिखी जाएगी किताब, उसका अंतिम अध्याय फाइनल चैप्टर लिखा जाएगा ऑन महेंद्र सिंह धोनी. क्रिकेट की जब भी लिखी जाएगी किताब, उसका अंतिम अध्याय फाइनल चैप्टर लिखा जाएगा ऑन महेंद्र सिंह धोनी. मजा आया. तर बीट मार्क्स एक इफेक्ट आपण इम्पोर्ट केला, तुम्हाला दिसतंय इथं वरती दोन. आणि त्याचबरोबर मटेरियल पण आपलं डाउनलोडेड आहे अगोदरच, काय विषय नाही. तर आता बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीच्या शून्यच्या बीटला, त्यानंतर प्लस मीडिया, आणि आत्ता आपलं ह्या व्हिडिओचं जे काय मटेरियल तिथे जायचं आहे आपण. तिथे गेल्यानंतर आपल्याला क्लिप भेटेल 9 सेकंदाची. तर ती क्लिप ॲड केल्यानंतर सिम्पली त्या क्लिपवर टच करून द्यायचं आहे. आणि काय करायचं सिम्पली मी सांगणार, तर क्लिपवर टच करून ह्या ॲरो दिसतोय तुम्हाला वरचा, तर त्या क्लिक करून द्यायचं आहे. आणि 9.15 बीट द्यायचे आणि 9.16 जी काय बीट होती तिला अशा प्रकारे मायनस करून द्यायचे. ओके, एवढं झाल्यानंतर काय करा, सिम्पली इथे 9.15 बीटला आल्यानंतर प्लस मीडिया. आणि एम एस धोनीचा हा जो काय फोटो दिसतोय तुम्हाला वर्ल्ड कपला 6 मारलेला, तर तो फोटो ॲड करून द्यायचा आहे. अशा प्रकारे थोडासा सेटअप करून द्यायचा आहे त्याला. ओके, नंतर यायचं आहे 10.14 बीटला, तिथं आल्यानंतर त्या फोटो टच करून द्यायचं आहे. अशा प्रकारे स्प्लिट करून द्यायचं ह्या साईडला. ओके, कट करून द्यायचं म्हणजे. नंतर 10.14 बीटला यायचं आहे आणि मीडिया. आता तुम्ही कोणतेही रँडमली फोटो ॲड करू शकता, तुम्हाला जे काय आवडतात ते फोटो तुम्ही इथं ॲड करू शकता. तर मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करतो आहे. 3 फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे फोटोज ॲड करून देतो आहे मी, पाहू शकता तुम्ही. ओके, राहिलेले आहेत आता फक्त आणि फक्त 2 ते 3 फोटोज. तर ते 3 फोटोज देखील मी लावून देतो पटकन. पाहू शकता मित्रांनो, आता आपण ते जे काय राहिलेले 3 फोटो देखील लावून दिलेले आहेत. तर कसलं कडक दिसतं आहे तुम्ही पाहू शकताच. सुरुवातीला आकाश चोप्राचा एक डायलॉगचा येते, नंतर इथनं पुढं बीटवालं सॉन्ग आहे. तर काय करायचं, सिम्पली यायचं आहे आपल्याला 9.15 बीटला. आणि तिथं येऊन बॅक यायचं, आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. इथं 2 फोटो आहेत, त्यातल्या कोणत्याही एका फोटो टच करून घ्या मित्रांनो. आणि टच केल्यानंतर इफेक्ट्सवर जायचं, 3 जायचं, कॉपी इफेक्ट्स करून द्यायचं आणि बॅक यायचं इथून. आणि परत बीट मार्कचा प्रोजेक्ट होता ओपन करायचा आणि जायचं आपल्या 9.15 बीटला. तर ह्या प्रत्येक फोटो इथला, तर पहिला फोटो टच करून इफेक्ट्स 3 पेस्ट इफेक्ट. तर आपण आता पाहूया ती इफेक्ट कसला बसला काय. ओके, बसलेला इफेक्ट एकदम खतरनाक. हा इफेक्ट एकदम नवीन आहे मित्रांनो. आता दुसऱ्या फोटोला पण हाच इफेक्ट, सर्व फोटोज आहे मित्रांनो इथले पुढचे. तर त्या फोटोवर टच करायचं, इफेक्ट्स 3 पेस्ट इफेक्ट. ही प्रोसेस लक्षात ठेवायची, इफेक्ट्स 3 पेस्ट इफेक्ट. तर सर्व फोटोजना आपण हा आधी इफेक्ट देऊन देऊयात. सर्व फोटोजना आपण हा इफेक्ट देऊन दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, सिम्पली यायचं आपल्याला 9.15 बीटला यायचं आपण इथे. आल्यानंतर प्लस मीडिया, ह्याच्या मटेरियलमध्ये आपण एक पीएनजी लिहिलेली आहे, तुम्ही पाहू शकता ही माही हॅपी बर्थडे म्हणून. तर ती ॲड केल्यानंतर 3 फिल कंपोजिशन एरिया,
ओके एवढं केल्यानंतर सिम्पली यायचं आहे तुम्हाला लास्टला, आणि लास्टपर्यंत अशा प्रकारे याला लाँग करून द्यायचं आहे. ओके तर एवढं केल्यानंतर सिम्पली स्टार्टला येऊन प्लस मीडिया, नंतर तुमचा जो काही लोगो असेल तर लोगो ॲड करण्यासाठी तुम्ही तो सिलेक्ट करायचा आहे, आणि लोगो ॲड केल्यानंतर सिम्पली लास्टला येऊन त्याला अशा प्रकारे लाँग करून द्यायचं आहे. नंतर ब्लेंडिंग लाईटन स्क्रीन करून द्यायचं आहे. नंतर त्या लोगो टच करून थोडंसं सेटअप करून द्यायचं आहे त्याला अशा प्रकारे. ओके तर सेटअप करून झालेला आहे आपला लोगो. आणि मित्रांनो आपण ही पीएनजी ॲड केली ती माझ्या हॅपी बर्थडे म्हणून, तिला थोडंसं खाली खेचून द्यायचं अशा प्रकारे. ओके तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो ह्या व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरील ॲरो क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.